पुढची बातमी आपण बघणार आहोत. मंत्र्यांना गेल्या काही महिन्यांपासून विजेची बिलं पाठवण्यात आली नव्हती आणि याच दरम्यान मुंबईकरांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवण्यात आलेली होती. या मुद्द्यावर मनसेच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. ही बातमी आपण बघणार आहोत, पण त्याचबरोबर यानंतर आपण थेट जातोय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचं आंदोलन सध्या सुरू आहे. भाजपच्या वतीनं निषेध केला जातोय काळे कपडे घालून आणि यात किरीट सोमय्यांनी देखील हा निषेधासाठी मोर्चा काढलेला दिसतोय. मुंबई महानगरपालिकेबाहेर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता आंदोलनाला सुरुवात केली आहे. महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या त्यांनी केलेली आहे. ही थेट दृश्य सध्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनाची आता आपण बघतोय. भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता ठिय्य आंदोलन सुरू केलेलं दिसतंय. महापालिकेच्या दारातच किरीट सोमय्यांनी आंदोलन सुरू केलेली आता सुरू केलेलं दिसतंय. बघूया किरीट सोमय्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, कारण महापौरांवर कारवाई कधी असा प्रश्न त्यांनी गेल्या काही काळापासून उपस्थित केलाय. आपल्याला माहिती आहे याआधी महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांवर कंत्राटासंदर्भातले आरोप करण्यात आलेले होते आणि भाजपनं हा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करत पालिकेच्या दारातच सोमय्यांनी आंदोलन सुरू केलंय. फौजरी किशोरी ताई पेडणेकर त्यांचा परिवार त्यांची कंपनी फौजरी केली आहे. म्हणजे महापौर स्वतः फौजरी करतात. मला मुंबईच्या महापौरांना प्रश्न विचारायचा आहे की हे दोन एग्रीमेंट आहे, हे एफआरएचे माहिती आहे, गोमाता जनतामध्ये तळमधला कुणाला दिला, संजय अंधारी हा त्याचा फोटो, ही त्याची सही, हे तारणी डॉक्युमेंट दिलं आणि हे किशोरीताई पेडणेकर यांनी आम्हाला हे डॉक्युमेंट दिलं. म्हणजे त्यांच्या कंपनीत मी जे भारत सरकारच्या रजिस्टर ऑफ कंपनीज मध्ये जे डॉक्युमेंट एग्रीमेंट फाईल केलं हे संजय अंधारी, या दोन फोटो मध्ये काहीही साम्य आहे का? एग्रीमेंट जे किस कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आलं, या व्यक्तीची साईन पण दुसरी, हा व्यक्ती कोण आहे? हे किशोरीताई पेडणेकर यांनी मुंबईच्या जनतेला सांगावं. उद्या दुपारी 1 वाजता मी एसआरए येथील पोलीस स्टेशन मध्ये क्रिमिनल कंप्लेंट महापौराच्या विरोधात करणार आहे, कारण की फोर्जरी केली आहे. फोर्जरी करून एसआरए मधले गोमाता मध्ये 6 अर्धा डझन गाळे त्यांनी ढापले आहेत. गरीब झोपडपट्टीवासियांच्या नावाने व्यवसाय करणारा महापौरांची ताबडतोब कालपट्टी झाली पाहिजे. त्यांच्यावर क्रिमिनल आणि फौजदारी सिव्हिल गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही मागणी आहे एसआरए. त्यानंतर मुंबई कमिशनर, राज्य सरकार, सरकार सगळ्यांकडे मी पुराव्यासह कंप्लेंट दिली आहे. हे बघा, हे जे एसआरएनी दिलेले डॉक्युमेंट, त्यात संजय अंधारी त्याचा फोटो, त्याची सही दाखवली आहेत. आणि हे किशोरी ताई पेडणेकर यांनी जी स्थापन केली होती कंपनी किस कॉर्पोरेशन, जे रजिस्टर ऑफ कंपनीज मध्ये जे पुरावे दाखल केले कंपनीचे एग्रीमेंटचे, आणि त्यात जे संजय अंधारीचा फोटो दाखवला आहे, हा फोटो कुणाचा आहे हे किशोरी ताईंनी स्पष्ट करावी. सिग्नेचर पण दुसरी आहे, ही फोर्जरी आहे. असे तर 1/2 डझन फोर्जरी केलेली आहे. मुंबई के महापौर किशोरीताई पेडणेकर स्वयं इस प्रकार से फोर्जरी करती है. गरीबों के लिए रखे गए झोपड़पट्टी के 1/2 डझन फ्लैट उन्होंने, उनके परिवार, उसकी कंपनी ने चुराए हैं. हमने उसके विरुद्ध में मुंबई महापालिका, एसआरए, पुलिस और राज्य सरकार के पास कंप्लेंट दाखिल की. व्यक्तिगत मिलकर एविडेंसेस दिए
ये तब एविडेंसी दिया तभी ना मान्य किया कि ये घोटाला है। उसके बावजूद मुख्यमंत्री कार्यालय के प्रेशर के कारण ठाकरे सरकार एक्शन नहीं ले रही है, इसलिए आज ये धरना है। कल दोपहर को 1 बजे हम एसआरए के यहाँ के पुलिस स्टेशन में जाकर मेयर के विरुद्ध में फौजदारी गुना दाखिल करेंगे। तो इस्तीफे की भी मांग करेंगे मेयर से, क्योंकि इस्तीफे का ये मेयर के ऊपर क्रिमिनल कंप्लेंट कार्रवाई शुरू हो और उनकी तुरंत हकाल पट्टी होनी चाहिए। जितने मुंबई का नाम इंटरनेशनल लेवल पे बदनाम करने का काम ये महापौर ने किया है। मात्र किशोरी पेडणेकर असं म्हणतात तुमच्या या आरोपावरती की तुम्ही केवळ आरोप करता आहात, तुमच्याकडे सबळ पुरावे नाहीत। हे त्यांनी 15 दिवसांपूर्वी म्हटलं होतं आणि म्हणूनच मी या सबळ पुरावा घेऊन आलो आहे। हे जे आहे हे एग्रीमेंट जे किशोरीताई पेडणेकरता परिवाराने केलेलं आहे। किशोरीताई तुमच्या चॅनलवर सांगत होते त्या एग्रीमेंटची कॉपी मी भारत सरकारचा रजिस्टर ऑफ कंपनीज कडून अधिकृतरित्या मिळवली आहे, पैसे भरून मिळवली। आणि हे जे एग्रीमेंट किशोरीताई म्हणत होत्या त्या संजय अंधारीची जी तई आहे ही बोगस तई आहे। हा जो फोटो आहे तो कुणाचा आहे? नंबर 2, अशा प्रकाराने किस कॉर्पोरेट एसआरएनी ज्यांना दिलेला आहे गाळा तो घेऊच शकत नाही, कायद्यात ते बसत नाही। तिसरा हे रेसिडेंट म्हणून गाळा दिलाय, बघा हे एसआरएचे पुरावे रेसिडेंट दिलाय। तिथे किशोरीताई कंपनी कशी सुरू करू शकतात? आणि किस कॉर्पोरेटची स्थापना किशोरीताई पेडणेकरनी स्वतः प्रोमोटर डिरेक्टर ओनर म्हणून केली आहे। दुसरी दादून पुढची गोष्ट आहे, या परिवाराचा कंपनीला त्यांनी महापालिकेचा कॉन्ट्रॅक्ट पण मिळवून दिलाय, पण ते मी नंतर बघणार। तरी गुन्हा दाखल करणार असल्याचं किरीट सोमयानी आता म्हटलेलं आहे। मुंबई महापालिका प्रांगणामध्ये आता महापौर किशोरी पेडणेकर आणि क्रिश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया कंपनीचा भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी आता किरीट सोमयानी हे आंदोलन केल्याचं काल त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आज त्यांनी मुंबई महापालिकेच्या दारातच हे ठिय्य आंदोलन केलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात उद्या आपण या संदर्भात फौजदारी तक्रार दाखल करणार आहोत, गुन्हा दाखल करणार आहोत असं देखील आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याचबरोबर महापौरांची हकालपट्टी झाली पाहिजे असं देखील म्हटलंय, कारण त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या महापौरांनी एकीकडे मुंबई शहराचं नाव यामुळे बदनाम होत आहे जागतिक पातळीवर असा देखील आरोप त्यांनी केला। आणि त्यामुळे महापौरांवर कारवाई कधी असा प्रश्न आता त्यांनी उपस्थित केलेला आहे। एसआरएचा मुद्दा, त्याचबरोबर त्यांनी गाळे काही प्राप्त केले होते आणि त्याच्यात अशा रीतीने फसवणूक केल्याचा हा मुद्दा समोर आणण्याचा आता त्यांनी प्रयत्न केला आहे। त्यामुळे क्रिश कॉर्पोरेट कंपनीच्या गैरव्यवहारांबद्दल अजूनही कारवाई का केली जात नाही असा सवाल आता किरीट सोमयानी आंदोलनातून उपस्थित केलाय। आणि नंतर एका ब्रेकनंतर पुन्हा भेटणार होता फक्त न्यूज 18 लोकमत।